जे वाहतुकीचे चिन्ह असतात ते आपल्या आपण रस्त्याने प्रवास करत असताना नेहमी डाव्या बाजूला दिलेले असतात. तेव्हा जेव्हाही आपण प्रवास करतो तेव्हा डाव्या बाजूला लक्ष द्यायचं, वाहतुकीचे चिन्ह हे डाव्या बाजूला दिलेले असतात. जसं की आता आपण हे पाहू शकता, हा बोर्ड आहे, पुढे अरुंद पूल आहे. जेव्हा आपल्या गाडीचा वेग जास्त असतो तेव्हा अचानकपणे निमुळता रस्ता होतो आणि आपली गाडी रस्ता सोडून बाजूला जाऊ शकते. त्यामुळे नेहमी लक्ष द्यायचं डाव्या बाजूला चिन्हांकडे. आपण आताच पाठीमागे एक चिन्ह बघितलं, अरुंद रस्त्याचं होतं. आता आपण हे चिन्ह पाहूया, याच्यामध्ये दिलेलं की टी जंक्शन म्हणजे डाव्या बाजूला रस्ता आहे. अशा रस्त्यामध्ये काय होतं नेमकं, की जसं डाव्या बाजूने अचानकपणे वाहन रस्त्यावर येतं आणि जेव्हा आपण सरळ जात असतो तेव्हा आपल्याला त्याची कल्पना नसते आणि आपला ॲक्सिडेंट होऊ शकतो. आता जे आपण वाहतुकीचे चिन्ह पाहिलं की डाव्या बाजूस रस्ता, जसं की आपण पाहत असतात की ह्या जे स्ट्रेट रोड आहे त्यांनी वाहन भरधाव वेगाने जात आहे. हा, आता आपण जे पाहिलं की डाव्या साईडला रस्ता, तिकडून ऑटो अचानकपणे आला जो की सरळ जाणाऱ्या माणसाला दिसत नाही, त्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळे जेव्हाही आपण हे चिन्ह पाहाल तेव्हा आपण सावकाश जायचं. तर रस्त्यावर पाहू शकता आपण बरेच चिन्ह दिलेली असतात, ते फक्त तुम्हाला सावध करण्यासाठी, काही तुम्हाला कंपल्सरी फॉलो करण्यासाठी. आता जसं आपण पाहू शकता इथं त्रिकोणामध्ये डाव्या साईडला वळण असं दिलेलं आहे, याला म्हणतो आपण कॉशनरी साईन, जे वाहन चालकाला सांगत आहे किंवा आपल्याला सांगत आहे की पुढे डावे वळण आहे, आपली गाडी स्लो चालवा, म्हणजे आपल्याला सावध करत आहे पुढच्या धोक्यापासून. आत्ताच आपण पाहिले की रस्त्यावर डावीकडे वळण आहे हे चिन्ह त्रिकोणामध्ये दिलेलं आहे, त्याला म्हणत होतो आपण सावध करणारी चिन्हे. आता आपण अजून एक पाहू, हे वर्तुळामध्ये 20 लिहिलेलं आहे, याचा अर्थ आपल्या गाडीचा तासी वेग हा 20 किलोमीटर प्रति घंटा किंवा त्यापेक्षा कमी असावा, कारण रस्त्याने डावीकडे वळण असल्यामुळे आपला अपघात होऊ शकतो. आपण हे जे चिन्ह दिलेलं आहे सर्कलमध्ये त्याला म्हणतो आपण मँडेटरी साईन्स किंवा आदेश देणारी चिन्हे.